प्रारंभे विनंती करु गणपति विद्यादया सागरा ज्ञान तो मति देहरंबा गजनाय कागज मुखा भक्ता बहुप्रिय लंका पुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता घड़े महापुण्य राशि नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानी श्री रामचंद्राय नमः सीता स्वयं वरासी जान शिव चापासी लावा वागुण आजन के करावयापन काय कारण ते ऐका कुंडलिका वरद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार कृष्ण हरी सीता स्वयंवरासी जान शिव चापासी लावा वागुण हा जनके करावया पुन काय कारण ते ऐका। या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत की सीतेच्या स्वयंवराचा प्रश्न आहे, सीतेच्या स्वयंवराचा प्रसंग आहे आणि या ठिकाणी श्रोते अशा प्रकारचा प्रश्न विचारतील, श्रोत्यांच्या अंतकरणातला प्रश्न की सीतेच्या स्वयंवरासाठी त्या शिव चापच उचलण्याचा पण नेमका का ठेवलाय, त्याचं काय कारण असावं, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित आहे, त्याचं उत्तर काय देतात ऐका। पूर्वी परशुराम कैलासी धनुर्विद्या शिवापासी परशुविद्या गणेशापासी लघु लागवेशी शिकला। ग्रंथकर्ते सांगतायत की पूर्वी परशुराम ज्यावेळेस भगवंताचा सहावा अवतार चालू होतोय त्यावेळेस परशुराम कैलासाच्या ठिकाणी धनुर्विद्या भगवान शंकरापाशी शिकले आणि फरशी कुराड पर फरशी विद्या जी काही आहे ती त्या ठिकाणी भगवान गणेशाच्या हाती शिकलेले आहेत अशा प्रकारे सांगताय। परशुराम कैलासी राहिला असे शिवसेवेसी तत्परता अरनिशी सदा गणेशी समसाम्य। त्या ठिकाणी सांगतायत की परशुराम विद्या ग्रहणासाठी कैलास पर्वतावर राहिले होते, अखंड सदोदित आपल्या सद्गुरूच्या सेवेमध्ये सन्नद्ध असणारे परशुराम विद्या ग्रहणार्थ राहिलेले। तव अक्रंदे अचलती ऐकिली रेणुकेची महाक परशुरामे एका एक ऐकोनी साशंक तो झाला। कैलास पर्वताच्या ठिकाणी विद्येसाठी त्या ठिकाणी परशुराम राहिले असताना अचानक एके दिवशी काय झालेलं आहे, कैलास पर्वताच्या ठिकाणी मोठ्यानं हाक ऐकू आलेली आहे, आवाज ऐकू आलेला आहे, धाव परशुरामा, आपल्या आईचा रेणुका मातेचा आवाज परशुरामानं ऐकला आणि परशुराम काय करतायत। एवोनी सांगे शिवापासी रेणुका बोबात आक्रल देसी आज्ञा पुसतो स्वामीसी मज माते पासी जावया। आईचा आवाज ऐकला धाव परशुरामा, परशुरामानं विचार केला, आपले गुरु असणाऱ्या भगवान शंकराला नमस्कार केला, सांगितलं खाली मृत्यू लोकातून माझ्या आईचा आवाज येतोय, मला जाणं गरजेचं आहे, मला आज्ञा द्या अशी विनंती केलेली आहे। ऐका रेणुका पुराण जे का ती पावन दोषणा सती दारुण कथा श्रवण करिताची। कथा श्रवण करिताची या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज आपल्या सर्व उपस्थित श्रोत्यांना म्हणू लागलेले आहेत की आता काय रेणुका मातेचं पुराण निघणार आहे, रेणुका माता कशा होत्या काय नाही आणि त्यांची जर कथा ऐकली तर सर्व पापाचं त्या ठिकाणी हरण होण्याचं सामर्थ्य रेणुका मातेच्या कथेमध्ये आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका। ऐकताची ते वचन रुद्र झाला कोपायमान जगी अधर्म वाढला पूर्ण दानवी ब्राह्मण वदिला दर्पे।
ऐकताची ते वचन रुद्र झाला कोपायमान जगी अधर्म वाढला पूर्ण दानवी ब्राह्मण वदिला दर्पे दानवी ब्राह्मण वदिला दर्पे त्या ठिकाणी महादेवाला राग आलेला आहे का राग आलेला आहे एका स्त्रीची हाक आहे स्त्रीला त्या ठिकाणी हाक विनाकारण मारते का नाही काहीतरी त्रास झालाय ब्राह्मण स्त्री आहे त्यामुळं राग आलेला आहे भगवान शंकराला तुझ्या आईला त्रास झालाय असं म्हटल्यानंतर परशुरामाकडे बघून काय म्हणतायत की कोणत्या तरी दानवानं त्या ठिकाणी ब्राह्मणाला वधलंय की काय मारलंय की काय अशा प्रकारे नाही संदर्भ महादेवाच्या लक्षात आलेला आहे तपस्वी आहे प्रसंग काय घडलेला होता जमदग्नि ऋषी मारले गेलेले होते आणि दानव असणाऱ्या सहस्त्र अर्जुनाकडून जमदग्नि ऋषीची हत्या झालेली आहे अंतकरणातून कळालेलं आहे भगवंताला आणि भगवान महादेव रागावलेले आहेत शिव मने जमदग्ना मी तुझ प्रसन्न सर्वज्ञा वेगी दृष्टवदी प्रतिज्ञा विद्या संपन्न परशुरामा हे विद्या संपन्न असणाऱ्या परशुरामाला तात्काळ जाण्याची तर आज्ञा दिली तेवढीच आज्ञा नाही परशुरामाला काय म्हणतायत भगवान शंकर जा आणि ब्राह्मणांना मारणारा जो क्षत्रिय आहे तो क्षत्रिय नसून राक्षसच आहे त्यामुळे त्या क्षत्रियाचा निपांत कर अशा प्रकारे त्या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे परशुरामाला भगवान शंकरांनी तासी देवोनी निजत्र बकम निर्दाळी म्हणे ब्रह्मघातक क्षत्रिय श्रीमदेव उन्मादक तेही एक निर्दाळी तेही एक निर्दाळी भगवान शंकराचा आदेश आहे लक्षात ठेवा ब्राह्मणानं काम ब्राह्मणांचंच केलं पाहिजे क्षत्रियाने काम क्षत्रियाचंच केलं पाहिजे परंतु या ठिकाणी शंकर आदेश देत आहेत एका ब्राह्मणाला की तू क्षत्रियाला मार याचं कारण काय क्षत्रियानं क्षत्रियाचा धर्म सोडला होता क्षत्रियाचा धर्म आहे गो ब्राह्मणांचं प्रतिपालन करणं या ठिकाणी क्षत्रियानंच ब्राह्मण मारला होता त्यामुळे अशा उद्धट क्षत्रियाचा नायनाट करण्यासाठी आदेश दिलेला आहे त्याला तर मारच परंतु तसे माजलेले जितकेही पृथ्वीवर आहेत तेवढी पृथ्वी निक्षेत्री कर अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी गर्भित भगवान शंकरांनी दिलेला आहे या त्र्यंबकाच्या बाणी निशक्त्रिय करी धरणी गणेश परशु देवनी परशु पाणी पाठविला भगवान शंकरांनी हातामध्ये धनुष्य दिला सांगितलं हे माझं आहे हे माझं धनुष्य घे आणि जगामध्ये जितकेही पापी आहेत ना एकालाही ठेवू नको त्या ठिकाणी भगवान गणेशांनी सुद्धा हातातली परशु दिली आणि हातात घे म्हटले आणि सांगितलं एका क्षत्रियाचे क्षत्रिय म्हणजे सर्वच क्षत्रिय नाही जे धर्मापासून वेगळे झालेले आहेत जे भ्रष्ट झालेले आहेत अशा सर्वांचाच निपांत करण्याचा आदेश दिलेला आहे तुम्ही पासुनी परशुरामाभिधान वरद गणेशाचे पूर्ण ज्या कार्या प्रवर्तसी जाण ते निर्विघ्न करी नमी आदेश कुणाचा आहे विघ्नहर्त्याचा आदेश आहे त्यामुळे आज्ञा देणारा जर विघ्नहर्ता आहे तर विघ्न समोर येणार नाही परशुरामाचं नाव रामच होतं परंतु आता परशु दिलेली आहे परशी कुराड दिलेली आहे त्यामुळे नाव बदललंय परशुराम झालंय आणि भगवान गणेशांनी सांगितलं जा केवढंही विघ्न येईल त्याचं निरसन करण्यासाठी मी आहे तू फक्त काम कर विघेता परशुरामासी मार्गी भेटले आश्रमवासी ती सांगितले त्या पासी अति कंदनेशी पितृघात काय झालेलं आहे आश्रमामध्ये येत असताना आता आज्ञा घेतली कैलास सोडलं आश्रमात आलेले आहेत आई वडिलांच्या त्याच्या आधीच जे काही आश्रमात ऋषीगण राहत होते ते सर्व सांगू लागलेले आहेत परशुरामा अत्यंत क्रूर प्रकारे तुमच्या वडिलांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे परशुरामे केला प्रश्न पितृगाता काय कारण त्या विग्रहाचे मूळ कथन
आश्रमीचे जन सांगती आश्रमीचे जन सांगती परशुरामाने विचारला प्रश्न वडिलांना मारले पण कारण काय आता एक एक समोर येऊ लागलेले आहेत आणि बुढापासून कशा प्रकारे काय झालं सर्व सांगायला सुरुवात करतात अर्जुन वन क्रीडेसी आला जमदग्नी आश्रमासी रेणुका प्रार्थोनिया पतीसी राजा कटकेसी निमंत्रिला सहस्त्र अर्जुन राज्य सोडून त्या ठिकाणी क्रीडा करण्यासाठी वनामध्ये आलेला होता राजा वनामध्ये आलेला आहे आता राजा जर वनामध्ये आलेला आहे तर त्याला काहीतरी उपकार म्हणून आपणही काय करावं जेवू घालावं ही मातेची इच्छा होती रेणुका मातेची कसं असतं राजामुळे आपण सुखी आहोत ना तर परतफेड म्हणून राजालाही काहीतरी करावं ही भावना त्या भावनेपोटी रेणुका माता काय म्हणताय जमदग्नीला की काय करा राजा आलेला आहे त्याला बोलवा आपल्या घरी जेवणाचं निमंत्रण देऊ अशा प्रकारची चर्चा पती पत्नी झालेली आहे कथा सांगतायत परशुरामाला ऋषीगण ऋषी मने राजा सीकी वळण आणून गालू फळ मुळ जी मने आश्रम धर्म विकळ अन्ने सकळ तृप्त कीजे अन्ने तृप्त सकळ तृप्त कीजे काय आश्रम धर्म अशा प्रकारचा आहे गृहस्थी आश्रमाचा अशा प्रकारचा धर्म आहे जो कुणी अतिथी येईल त्याला अतृप्त जाऊ द्यायचं नाही ऋषींना सांगितलं राजाला बोलू आपण वनातले चार फळ आणून फलहार करू परंतु माता काय म्हणताय रेणुका माता जमत नाही आपण कोण आहोत गृहस्थी आहोत आणि गृहस्थ्यानं घरी आलेल्याला पोटभर खाऊ घालायला पाहिजे मग ही आपल्या गृहस्थी आश्रमाला शोभणार नाही त्यामुळे काय प्रयोजन करतात ऐका आश्रमा आले तेथे अतीत तृप्त करावे समस्त तुम्ही सामर्थ्य अति समर्थ विकळ परमार्थ न करावा विकळ परमार्थ न करावा सांगितलं पत्नीला माहिती होतं आपल्या पतीकडे एक खोपटाची झोपडी जरी दिसत असली तरी खरं सामर्थ्य आपल्या पतीचं इतकं मर्यादित नाहीये तुम्ही सामर्थ्यवान आहात त्यामुळे परमार्थाला विकळ करू नका आपल्या झोपडीकडे बघून फक्त आलेल्याला फळमूळ द्यायचा विचार करू नका तुम्ही सामर्थ्यवान आहात तुम्ही समर्थ आहात एवढं जरी राजाचं कटक असेल तर त्याला जेवू घालण्याची ताकद तुमच्यात आहे अशा प्रकारचा दृष्टिनिर्देश करते रेणुका स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतायत यावी मात्र कामधेनू आणून द्यावे दिव्यान राजा विभूतीशी भगवान यथोक्त पूजन करावे त्याची यथोक्त पूजन करावे त्याशी या ओवीमध्ये नाथ महाराज सांगतायत की राजा ही भगवंताची विभूती असते राजा ज्या ठिकाणी जाईल राव तेथ कटक जिथं राजा जाईल तिथं कटक असतं आणि राजामध्ये ईश्वरीय अंश असतो त्यामुळे आपल्या राजाची आपण केलेली पूजा ही सुद्धा ईश्वराचीच पूजा असते त्याच्यामुळे ईश्वराला परतू नका तुम्ही काय करा तुमच्यात सामर्थ्य आहे स्वर्गावरून त्या ठिकाणी ती गाय आणा कामधेनू गाय आणा आणि तिच्या सामर्थ्यानं राजा सक कटकासह त्याला त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करा असं बोल निज पत्नीचे धर्म वचन ऐकोनी ऋषी सुखाय मान मग कामधेनू लागून विधानीय अनुष्ठान आरंभिले निज पत्नीचे ऐकोणी धर्म वचन पत्नीचं ऐकावं परंतु ऐकत असताना ते पत्नीचं धर्म वचन असावं पत्नीचं तर ऐकतायत काय तिनं सांगितलंय धर्माच्या गोष्टी सांगितल्या होत्या बायकोनं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी विचार केला बायकोचं योग्य आहे अनुष्ठानाला बसले कामधेनू मिळवण्याच्या राये पाहो पाठविले दुतासी अनसिद्धी केली ऋषी तव वैश्वानर नाही कुणीशी पाकाची कायसी कथा वार्ता पाकाची कायसी कथा वार्ता राजाला निमंत्रण मिळालेलं आहे सकुटुंब त्या ठिकाणी जेवढे आहात तेवढे जेवायला या राजा विचारतोय दूतांपाशी काय जा स्वयंपाक झालाय का बघा दूत गेले बघितलं म्हणले बामणाच्या घरी चूल बी पेटलेली नाही आता चूल पेटली नाही तर एवढं
जेवायचं कसं कटक? मग राजाचा प्रश्न पडतोय सर्वांना, ब्राह्मणांना निमंत्रण तर दिलंय, चूल तर पेटवली नाही आणि जेवायला तर जायचंय, असा प्रश्न ज्यावेळेस पडतोय पुढं काय? त्या ऋषीची ऋषी कलता वदान्य अति उदारता नवलतीची अगाधता चित्ती चिंता असे ना। दूत सांगू लागलेले आहेत घरात स्वयंपाकाचा वासही येत नाही आणि कुठं जाळ लावल्याचा थांग पत्ता आम्हाला लागलेला नाही। राजाला दूत सांगतायत परंतु त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या चेहऱ्यावर कसलीही शंका दिसत नव्हती, ती बिनधास्त जेवायला या म्हणते, काय कारण आम्हाला मात्र समजत नाही। ती ऋषी पत्नी राजबाळां विचित्र घालिते रंग माळा राजपूजेचा सोहळा अति आगळा उत्साह अति आगळा उत्साह। ती काय ऋषीची पत्नी आहे, राजाची पूजा करायची आहे महाराज, थाट आहे। आता कामधेनूला पाचारण केलंय पतीनं, आता जिथं कामधेनू आहे तिथं काही कमी असणार आहे का? मनात फक्त इच्छा करायची गरज आहे, समोर ती वस्तू हजर राहते। राजपूजेला ज्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व रेणुका मातेच्या जवळ आहेत, तिचा तो थाट राजपूजेच्या आतुरतेनं सुरू आहे। राजदूत गेले परतून तव ऋषीने आणली कामधेनू तेने रेणुकेचे हाती देऊन राजभोजन संपादी बोलवले जेवणाला या आणि तदनंतर त्या ठिकाणी कामधेनू आणली। ऋषीनं सांगितलं हे रेणुका जे पाहिजे ते आता हिला माग, हिच्यापासून तुला त्या ठिकाणी तृप्ती मिळेल, अशा प्रकारे सांगितलं। पत्नीच्या हाती कामधेनू दिलेली आहे। मजन सोचे खटपट राजोपचार अति चोखट जे जे मागसी वरिष्ठ तेथे यथेष्ट देईल धेनू तेथे यथेष्ट देईल धेनू। त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत ऋषी, काय बोलतायत? हे रेणुका, राजाच्या समोर कुणीही लुडबुड केलेली जमत नाही, मला राजलोकांच्या पुढे लुडबुड करणं आवडत सुद्धा नाही, कारण राजशिष्टाचार करायचा झाला तर त्यामध्ये चोखटपणा असला पाहिजे, चोखपणा असला पाहिजे, कसंही गबाळा त्या ठिकाणी पाहुणोपच्या राजाला जमत नाही। त्याच्यामुळे या फंद्यात मी पडणार नाही, ती कामधेनू आणि तू आणि ते राजा बघून घ्या। धेनू प्रसवली कृपा संतुष्टी पहिले कताट देखील दृष्टी ताची ताटाच्या पोटी ताटे कोट्यानुकोटी प्रसवली ताटे कोट्यानुकोटी प्रसवली। एक ताट बोलवलं रेणुकेनं, एका ताटापासून हजारो ताटाची उत्पत्ती, जेवढेही काही लोक होते त्या ठिकाणी त्यांच्या मोजमापानं बरोबर ताटापासून ताट प्रसवू लागलेला आहे। सर्व बघून आश्चर्यचकित आहेत। ऋषीने सांगितला निज कोप त्याची नाही संकल्प विकल्प लौकिक क्रिया खटाटोप नाही साटोप तयासी नाही साटोप तयासी। त्यालाच साधू म्हटलं जातं ज्याची बुद्धी स्थिर असते, सर्वच वेळी जो स्थिर असतो सुखातही आणि दुःखातही। आज घरी राजाचा एवढा थाट आलेला आहे, एवढा राज दरबार आज घरात आलेला आहे, कोणत्याही प्रकारचा आनंद दुःख शंका यातली कोणतीही गोष्ट जमदग्नीच्या चेहऱ्यावर मात्र दिसत नाहीये। राजभोजन कर्तव्यता घातले रेणुकेच्या माथा पुढे काय वर्तली कथा सावधानता अवधारी। राजभोजनाची जी काही कथा होती, राजभोजनाची जी काही जिम्मेदारी होती, ती सर्व रेणुकेवर घातलेली आहे। ऋषी बिंदास्त बाजूला झालेले आहेत आणि आता कुणाला का कोण कथा सांगते? ही जी काही आश्रमातली मुलं होती ती परशुरामाला सांगतायत। अशा प्रकारे जमदाग्नीने काय केलेलं आहे, रेणुकेवर जिम्मेदारी दिली आणि जमदाग्नी बाजूला गेले। त्यानंतर सहस्त्र अर्जुनानं काय केलेलं? कोणा कार्यार्थ जमदाग्नीने कोप सांडिला आपण आईच्या चोती केला प्रश्न
तेही कथन अवधारा, तेही कथन अवधारा। तर नाथ महाराज या ठिकाणी कथेमध्ये कथा सांगतायत। श्रोत्याच्या अंतकरणाला प्रश्न पडला तो श्रोत्याच्या चेहऱ्यावर प्रश्न उपस्थित होण्या अगोदर त्या श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर वक्त्याने देणं हे वक्त्याचं लक्षण आहे। या ठिकाणी नाथ महाराज सांगतायत की जमद अग्नी तिथं असताना कस काय हा प्रकार सगळा घडला, त्याचं कारण होतं जमद अग्नीने राग सोडून दिला होता, मग जमद अग्नीने राग का सोडला होता असा प्रश्न माझ्या श्रोत्यांना उपस्थित होईल। मग तो का राग सोडला होता ऐका सगळी कथा सांगतो। ब्रह्मांड खंड पुराणी वदली मार्कंडयाची वाणी, तेची कथा निरूपणी साधू सज्जनी परिसावी। साधू सज्जनी परिसावी, सर्व साधू सज्जन लोकांनी ऐका। ब्रह्मानंद मार्कंडेय नावाचं पुराण आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची कथा आहे। काय रेणुकाची कथा आहे। जमद अग्नी ऋषीनं राग का सोडला, नेमकं राग सोडण्याचं कारण काय? कारण सर्वात रागीच असणारे जमद अग्नी, आज परशुरामानं मारलं तरी सुद्धा त्याच्यावर राग करता आला नाही, त्याचं कारण होतं राग सोडला। का? माणसाला राग असायला पाहिजे बस, रागानं वागू नये, परंतु राग असल्याशिवाय माणसाला किंमत मिळत नाही। राग असल्यानंतर नसल्यास काय फजिती होते तेही या ठिकाणी कळेल। जमद अग्नीनं राग का सोडला होता सर्व सांगतो। वध करावया शस्त्रार्जुनासी, इंद्र आला जमदाग्नी पासी, दरुणी आदि नवेशासी अतितृष्णेसी तृषित। अतितृष्णेसी तृषित, इंद्राने काय केलेलं आहे? एके दिवशी जमदाग्नीच्या आश्रमाला रूप धरलेलं आहे, एका अतिथीचं रूप धरलं आणि तहानेजल्याचं सोम करून इंद्र काय केलेलं आहे, जमदाग्नीच्या आश्रमाला आल्यानंतर काय बोलतोय? पाहून या विहित काळ साधुण अतिथीची वेळ, मागू आला जी तत्काळ केवळ जळ ऋषी पाशी। केवळ जळ ऋषी पाशी, गृहस्थ्याच्या आश्रमाला पाणी मागण्यासाठी आल्यानंतर पाणी द्यावंच लागतं। अत्यंत तहानेजल्याचं सोंग केलेलं आहे, ऋषीच्या समोर आलाय पाणी मागतोय। तोंड कोरडे पै झाले, दोन्ही ओट पै वाळून गेले, काही न बोलवे बोले कराग्नी दाविले उदकासी। कराग्नी दाविले उदकासी, सोंगाड्याचं सोंग हे खऱ्या तहान लागल्यापेक्षा जास्त असत। इंद्राने सोंग करायला सुरुवात केलेली आहे, ओठ कोरडे पडलेले आहेत, घसा कोरडा पडलेला आहे, जणू काय याची जीभ टाळूला चिटकली आहे, फक्त पाण्याकड बोट करू लागलेला आहे, पाणी मागताही येत नाही, एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये इंद्र सोंग करून गेलेला आहे। काय घडत आहे? ऋषी म्हणे रेणुकेसी शीघ्र उदक देई अतिथीसी, एरी जानो निकपट वेशासी, निज मानसी शंकली। निज मानसी शंकली, काय झालेलं आहे? दाराला पाहुणा आलाय ना, पाणी दे म्हणणं घर ग्रस्त्याचं काम आहे, सांगितलेलं काम ऐकणं बायकोचं काम। रेणुकेला सांगितलं दरवाजा जे आलाय ना त्याला पाणी दे, रेणुकेनं विचार केला जे दरवाजात आलंय ते तहानेचं नाटक करायलंय, ते तहानेजलेलं नाही, त्याच्यामुळं रेणुका विचार करते देऊ तरी अनर्थ आहे, नाही देऊ तरी अनर्थ आहे, होतो काय प्रकार? मजयासी देता उदक हा करील कडू विक, ऋषी कोपेल अत्यंतिक, जीवी दुख दुख लागली। जीवी दुख दुख लागली, रेणुका विचार करते की याला मी पाणी देईल, हा पाण्याचं विष बनविल आणि सांगेल ऋषीला तुमच्या पत्नीनं मला विष दिलं, पाणी द्यावं तरी अधर्मच आहे, नाही द्यावं तरी अधर्मच आहे, हा आलताच गोळ करण्यासाठी। त्याच्यामुळं काय होतंय ऐका। अतिथी छळील उदक देता जमगदी कोपेल न देता, थोर ओढवली संकोचता काही कर्तव्यता स्मरेना। काही कर्तव्यता स्मरेना, रेणुका विचार करते जर पाणी द्यावं तर अतिथी त्याचं विष बनवणार आहे, नाही द्यावं तर नवरा रागवणार आहे, प्रकार काय करावा लक्षात येत नाहीये। जमदग्नी अति समर्थ सर्वज्ञ जाणे आश्रम धर्म संरक्षण, अतिचे अग्नोदक जीवन
करावी प्राशन अति रेणुकेन विचार केला आपल्या नवऱ्यामध्ये ताकत आहे आपण पाणी द्यायचं नाही नवरा काय करील त्या कमंडलूतलं पाणी देईल आणि कमंडलूतलं पाणी हे नवऱ्याच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यानं अत्यंत तेजस्वी आहे त्याचं विष बनत नाही त्यामुळे अतिथी जो काही आपला आश्रमाचा धर्म आहे तो पाळल्या जाईल अतिथीला त्याचं विष बनवता येणार नाही त्यामुळे सर्वच कार्य सिद्ध होईल असं रेणुकेला वाटतंय रेणुका शांत बसताय जमदग्नीने आपण करविले अतिथीसी उदक पान रेणुका मने मिचळिले पूर्ण विघ्न दारुण मज आले विघ्न दारुण मज आले अतिथी त्या ठिकाणी विचार केला जमदाग्नीनं बायको ऐकत नाही ना त्यांनी आपापलं दिलं पाणी त्यानं पेला त्यानं गेलं कारण त्याचं काम काडी लावायचं होतं काडी लावली महाराज रेणुका विचार करते आपण छळन केलं कारण आपण नवऱ्याचं काम ऐकलं नाही आता पुढं काय होणार आहे ऐका कोपे ऋषी मने रेणुकेसी तू केवळ कृत्या कर कशी उदक न देवो नि अतिथीसी पतिवचनासी परानमुख पतिवचनासी परानमुख त्या ठिकाणी जमदाग्नी सांगू लागले कारण अत्यंत रागीट होते तप केलं ना की अंतकरण तापतं ज्याचं अंतकरण तापलंय ना की त्याचं डोकं खूप लवकर गरम होतं त्यामुळं परमार्थातले काही ब्रह्मचारी माणसं तुम्हाला लालबुंद दिसत असतील त्याची कारणं ही असतात लगेच्या लगे रागावले आता एकदा पाणी नाही दिलं बायकून ऐकलं तर काही बिघडत नाही परंतु रागानं लालबुंद झाले म्हणतायत तू नवऱ्याचं ऐकत नाहीस ना अत्यंत कर्कशी अशी स्त्री आहेस म्हणून रागानं लालबुंद झाले पुढे काय बोलतायत चोर चांडाळ कपटवेसी आश्रमा आला समयासी जे जे मागेल ते त्यासी अवश्य तेसी अर्पावे अवश्य तेसी अर्पावे हा आश्रमाचा धर्म आहे काय कोणत्याही वेळेला जर कुणीही आला चोर असेल चांडाळ असेल कपटी असेल कुणीही असेल तो कोण आहे याचा विचार न करता त्याला पाणी देणं आपलं कर्तव्य आहे ते तू द्यायला पाहिजे होतंस सांगून सुद्धा दिलं नाहीस रागात आहेत केवळ निमोल उदक नेदुली झाली सविमुख जळी तुझे का जळो तुझे काळे मुख तुझे सुख मज नाही तुझे सुख मज नाही सांगितलं निमोल मोल नसलेलं पाणी सुद्धा दिली नाहीस आणि एवढा मौल्यवान असणारा आश्रमाचा धर्म तू भंग केलेस तुझ्यापासून मला सुख मिळू शकत नाही तुझी गरज नाही अशा प्रकारे रागात बोलताय गृहिणीस्तव गृहस्थाश्रम तेजे पाळीना आश्रम धर्म तिचा मग कोण संभ्रम अति दुर्गम कोपला अति दुर्गम कोपला बायको ऐकत नसेल तर संसार करण्यात अर्थ नाही ते बोलतायत आई अर्थ कसल्याच प्रकारचा नाही रागानं लालबुन झालेत आता काय करतील सांगता येत नाही लट लट कापू लागले कोपना बरे ऋषी पाचारुणिया पुत्रासी वेगी तुम्ही वदाईसी ममाज्ञेसी अतिशीघ्र मम आज्ञेशी अतिशीघ्र आता या नवरा बायकूचं भांडण भांडण आहे यांची यांनी निपटायला पाहिजे होत परंतु रागात तर लाल झालेत पण मुलांना बोलवलंय सांगितलंय काय माझी आज्ञा आहे तुम्ही तुमच्या आईला मारून टाका पुत्र मनती स्वामी नाथा जैसा पिता तैसीच माता आमासी वद्य नभे सर्वथा हे तत्वता विचारी दे तुम्ही विचार करा वडिलांना बोलू लागलेले आहे तुम्ही जसे पूजनीय आहात तुम्ही जसे वंदनीय आहात तशीच आम्हाला आई कारण लेकरासाठी बाप काय आणि आई काय सारखीच असते अशा प्रकारे धर्माचं वचन कुणाला बोलतायत वडिलांना बोलतायत जमदग्नीला त्यांची मुलं बोलू लागलेली आहेत पुत्र न मानिती पित्याचे वचन पाचही तुम्ही समजमान आताची जावो न प्राण प्रेतत्व पूर्ण पावा प्रेतत्व पूर्ण पावाल जमदग्नीनं विचार केला मी लहानाची मोठी केलेत संस्कार दिले तर बापाच ऐकत नाही तर बापाला कळत नाही सांगायला काय कारण राग राग आणि भीकमाग म्हणतात त्याचं कारण काय हेच आहे
मुलं चुकीचं बोलत होते का? नाही, आईला मारणं काम योग्य आहे का? नाही, धर्माचंच बोलतायत. तुम्ही जसे पूज्य आहात तशी ती आहे, परंतु धर्माचं बोलून सुद्धा ऋषीला खटकताय. सांगितलं पाच जण सुद्धा मरून पडतात. ऐसे ऐकता ऋषी भाषण, तत्काळ ते पाचही जण प्रेतत्व पावले संपूर्ण. ऋषी भये प्राण पळाले. ऋषी भये प्राण पळाले. पाच जणांना प्रेत होऊन पडताल म्हणल्या म्हणले त्यांच्या शरीरात जी काही चेतना होती पळून गेली. मला क्षणार्धामध्ये ते मरून पडलेले आहेत. प्राण मनती आयुष्य असता आमासी जाऊ नये म्हणून राहता. ते ऋषीच्या पबसेल माता त्या पाच मुलाचे प्राण बोलू लागलेले आहेत की आपलं आयुष्य आणखी बाकी आहे. परंतु जर इथं थांबावं तर बाबा कोपलाय. ऋषी रागावलेले आहेत. ऋषीच्या रागाच्या पुढे आपण इथं आयुष्य आहे म्हणून जर राहिलो तर आपलं काही खरं नाही. ते जे काही पाच मुलाचे प्राण होते निघून गेलेले आहेत. ऋषी बये पळाले प्राण, प्रेतत्व पावले पाचही जण. तरी ऋषीचा कोप दारुण शोभले पण सांडेना. शोभले पण सांडेना. पाच मुलं मेल्यानंतर सुद्धा डोकं ताळ्यावर येत नाही. माणसं वाईट नसतात. लक्षात ठेवा, आपण एवढे अभंग वाचतो, एवढे प्रवचन ऐकतो किंवा एवढं ज्ञानेश्वरी आहे, एका तरी संतानं सांगितलंय का माणसं वाईट आहेत? अजिबात नाही. माणसाचे शत्रू आहेत काम क्रोध. नंबर दोनचा शत्रू आहे राग. माणसं जवळच्याची हत्या करतात, प्रेम नसतं का त्याच्यावर? पण त्या रागाच्या भरात कळत नाही. कारण राग हा शत्रू आहे. तो व्यक्ती शत्रू असू शकत नाही, माणसाचा माणूस शत्रू असू शकत नाही. माणसाला आलेला राग शत्रू असतो. आज संसार ऋषीचा उद्ध्वस्त झालाय. पाच मुलं मेलेत, बायको मारण्यासाठी ऋषी तयार झालाय, परंतु अद्याप सुद्धा ऋषीचं डोकं ताळ्यावर नाही, रागानं लालच आहे. त्याची समयी परशुधार सुमने घेऊनी आला सत्वर. ऋषीशी केला नमस्कार, त्यासही दुर्धर आज्ञापी. त्यासही दुर्धर आज्ञापी. परशुराम बाहेर गेलेला होता, आला नमस्कार केला वडिलांना, बघितलं सगळा प्रकार. बाळ सहाव्या नंबरचा बाळ आलाय, त्याला सुद्धा तीच आज्ञा दिली आहे, तुझ्या आईला मार. करी रे नुकेच्या घाता, हे रे तत्काळचे दिला माता. तेने आला दरुषीच्या चित्ता, प्रसन्नता संतुष्ट. प्रसन्नता संतुष्ट. वडिलांनी सांगितलं आईचं डोकं उडव, त्याच्या हातात कुराड होती, उडवलं क्षणार्धामध्ये. आता लक्षात ठेवा, हा क्षणार्ध. परंतु ऐकणाऱ्यांना असा विचार करायचा नाही बापाचं ऐकून माय मारल्या जिवंत होते, अजिबात नाही. कारण बापात ती ताकद होती, लेकराला परिपूर्ण माहिती होता, आणि लेकरू सुद्धा साक्षात ब्रह्मांडाचा नायक होता, विष्णूचा अवतार होता, त्याला काहीही करता येत होतं. क्षणार्धामध्ये विश्व निर्माण करणं आणि मोडणं हा त्याचा खेळ आहे. त्याच्यामुळं त्याला खेळण्यात कसलंही अवघड नाही. आईला मारलेलं. ऋषी गरजे प्रसन्नता मागते ते देईनाता. रामी चरणी ठेविला माता, विनंती स्वामीनाथा अवधारी. विनंती स्वामीनाथा अवधारी. मुलांना आपलं काम ऐकलंय ना, राग संपला बरं का. रागानं सगळं वाटुळं करायचंय ते केलेलं आहे. आता इथं समोरचा शहाणा आहे म्हणून घर बसणार आहे, नाही तर घर उद्ध्वस्त झालं होतं. पाच मुलं मेले, बायको मेली, संसार राहिला होता का? नाही. आता राग गेलाय. परशुरामानं नमस्कार केला, परशुरामाला म्हणतोय जे मागशील ते देतो. माझी उठवावी हे माता, बंधूची दवडावी निज प्रेतता, हेची मागतो रघुनाथा. दिली तत्वता ऋषी. ऋषीनं काय सांगितलं? मागशील ते देतो. मुलगा काय म्हणतो? आई आणि पाच भाऊ उठवा. त्यांनी सांगितलं, उठवले. तुझा लागताची आत, बंधू प्रेतत्वावती निर्मुक्त, चेतना सुखे सावचित यथास्थित वर्तती. सांगितलं ऋषीनं, तू हात लाव पाच भावांना. पाच भाव लगेच लगे उठतील. त्यांना हात लावला, पाच भाव उठले. रेणुकेचे दुकानले तुझे नि आते होती अखंडे, शांती सुखाचे नि सुरवाडे.
वाडे कोडे उठतील शांती सुखाचे नि सुरवाडे वाडे कोडे उठतील काय सांगितलेलं आहे तू दुखंड झालेले आहेत रेणुकेचं एक मुंडकं वेगळं आहे शरीर वेगळं आहे त्याने दोन जोडले तुझे आणि तुझ्यामुळे काय होणार आहे ती दुखंड झालेली अखंड होणार आहे ती उठलेली आहे जमाता हे नाटवे मातेचा निगचिता आईसी मज द्यावी वरदता चरणी माता ठेवी आईचं मुंडकं जोडण्याच्या आधी त्यानं बापाला मागितलं काय मी आईला मारलंय आईला आठवणीत राहिलं नाही पाहिजे वडील म्हणले ठीक आहे तथाच तो जोडलं रेणुका माता उठल्या नमस्कार केला तुझे नाटवेचे दिले पण अंगी गायाचे निंद सतीवन निद्रे पासून उठणी आपण तैसे लक्षण पावे ऋषीनं सांगितलं अरे लेकरानं मारलं हे आठवणार तर नाही पण मारलेचा घाव सुद्धा दिसणार नाही झोपेतून उठल्यासारखी रेणुका उठेल ऐकोली पित्याचे वरद भाषण पुन ती पित्याचे वंगोनी चरण करावया मातेचे उदरण हर्षी संपूर्ण उठीला भाव सांगत असताना माग पुढं होत काय केला वडिलांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आईला उठवण्यासाठी पुढे गेलेला आहे रेणुके चाचे दासी अंती तिसी भेटो आणि आदि शक्ती तू जन्मली सजा कार्यार्थी कात धरती उदास काय धरती उदास रेणुकेला छेदलं होत हा दर्शन घेतलेलं आहे वडिलांचं निघालाय आईला उठवलेला या दरम्यानचा जो क्षणाचा कालावधी आहे याच्यामध्ये आदिशक्ती आलेली आहे आदिशक्ती रेणुकेला बोलते हे रेणुके तू संसार करायला आलीस का नाही या पृथ्वीवर जो भार झालेला आहे ना त्या भाराचं निरसन करण्यासाठी आलेली आहे त्याच्यामुळे जे कार्य तुला करायचं आहे त्या कार्याबद्दल तू मात्र तुला विसर पडलेला दिसतोय त्या कार्याची जागृती देण्यासाठी आदिशक्ती येऊन रेणुकेला बोलतीये तू आवदावा शस्त्रार्जुन येते गेली विसरून त्याची द्यावय आठवण इंद्रिय आपण तुझ चळिले आदिशक्तीनं सांगितलं रेणुका माता सहस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी तुझा अवतार आहे क्षत्रियांना निक्षत्रिय करण्यासाठी तुझा अवतार आहे त्याच्यामुळे इंद्राला इंद्रानं तुझं छळन केलं इंद्राचा राग करू नकोस अशा प्रकारची कर्तव्याची आठवण आदिशक्तीनं दिलेली आहे रेणुका मने कार्य सिद्धी साधावी लागे लघुय बुद्धी कळोने दावे जनापवादी विरोध संधी लक्षणा विरोध संधी लक्षणा समोरासमोर तर भांडण दिसतंय पण हात आपलंच काम दडलंय ज्यासाठी आपण अवताराला आलोय ते काम मागे राहत असल्यामुळे हा ग्रह कलेश निर्माण झालेला आहे परंतु याच्यातून कर्तव्य प्राप्ती होणार आहे रेणुका मातेला आनंद झाला कळून जावे पैजनी कळून जावे जमदग्नी ऐसे मज लक्षितानुदिनी विरोध करणीला देना विरोध करणीला देना नवऱ्याला समजू द्यायचं नव्हतं लेकरांना समजू द्यायचं नव्हतं विरोध आणा झालंय परंतु कार्य सिद्धीला जाणार आहे तव बोलले आदिशक्ती परशुरामाची वरदोक्ती तुपावची देह प्राप्ती याचे कार्यार्था साधावया आता काय तुझं तर या ठिकाणी शिरच्छेद झालेला आहे परंतु परशुराम तुला उठवणार आहे कशासाठी सहस्त्र अर्जुनाला मारायचं काम बाकी आहे ही कथा कोण कुणाला सांगतंय सीतेच्या स्वयंवरामध्ये धनुष्यबाणच उचलण्याचा कापण ठेवलाय ते धनुष्यबाण कुठून आलंय शिवापासून आलंय का आलंय तर खाली त्याच्या वडिलांचा परशुरामाच्या मारलं होतं मग का मारलंय हे परशुराम विचारतायत आश्रमातल्या मुलांना आश्रमातली मुलं कथा सांगतायत असा पूर्ण या कथेचा संदर्भ आहे रेणुका बोलली वचनोक्ती तुझी कार्य तुझी करती मज सांगची जैसी युक्ती त्या त्या गती साधीन रेणुका मातेनं आदिशक्तीला सांगितलं आदिशक्ती माता तूच प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्तीचा वास असतो त्यामुळे तू जे काम सांगशील ते करणं माझं काम आहे खरंच तर सामर्थ्य स्त्री मधलं तूच आहेस अशा प्रकारे बोलताय जगदंबा सांगे रेणुकेसी सहस्त्र अर्जुन पारदिसी हे इर तुझ्या आश्रमासी ते कार्य सिद्ध्यर्थी पुजावा अवतार कार्य ठरलेली असतात महाराज सांगितलं आदिशक्तीनं काय राजा येईल वनामध्ये त्यावेळेस राजाला घरी बोलव राजा कामदेवनू बघल त्याचं मन भटकल अशा अशा प्रकारचं होईल राजाची हत्या होईल सकळ सैने सिनृपती निमंत्रवी ऋषी हाती कामदेनू अनावी तदरती ऋषी प्रती सांगोनी वनातून राजा घरी बोलवल्यानंतर तेवढं राजाचं कटक जीव घालायचंय कामधेनूला बोलव आणि कामधेनूला बोलवून राजाला जीव घाल दुर्लभ उपचार त्रिजगती
तेथे मागुणी धेनु प्रती साधावया निज कार्यार्थी आदरे नृपती पूजावा। आदरे नृपती पूजावा बोलते ती आदिशक्ती आहे। आदिशक्ती हे साक्षात माता पार्वतीचं रूप आहे, लक्षात ठेवा। आदिशक्ती म्हणजे प्रकृती आहे, जीव हा पुरुष आहे, पुरुषाला लोभ निर्माण करणं प्रकृतीचं काम आहे। काय सांगू लागलेली आदिशक्ती, राजा जेवायला बसल्यानंतर अशा प्रकारच्या पदार्थाची निर्मिती करायची, असे पदार्थ मागायचे काम धेनूला जे राजानं स्वप्नात सुद्धा बघितले नसतील। आता लक्षात ठेवा, राजानं स्वप्नात सुद्धा न बघितलेले जर एक खोपटातला ऋषी जर जेवायला देत असल तर राजाला लोभ निर्माण होईल की नाही, की ही गोष्ट आपल्या घरी असावी? म्हणजे राजाला लोभ निर्माण करायचा आहे। प्रकृती जेही काम करते ते पुरुषाला बांधण्यासाठी करते, खूप अध्यात्माचा विषय, पुरुषाला बांधण्यासाठी करते, राजाचं मन भटकवायचं आहे। आणि स्त्रीचं काम हेच असो, कोणतीही असो, पुरुषाचं चित्त स्थिर जर राहिलं तर प्रकृतीचा व्यवहार चालू शकत नाही। प्रकृतीचा व्यवहार चालायचा झाला तर पुरुषाचं चित्त भटकलं पाहिजे। पुरुषाचं चित्त तेव्हाच भटकतं जेव्हा लोभ निर्माण होतो, त्यामुळे शरीर आकृतीतच सलोभ अशा प्रकारची असते। प्रकृती सांगू लागलेली आहे, आदिशक्ती सांगू लागलेली आहे, काय कर रेणुका, अशा प्रकारची अन्न पदार्थ निर्माण कर, इतके उपभोग राजाला दे की धार्मिक असला तरी बिघडला पाहिजे। करिता दोनी शक्ती वाचन तव परशुरामे आपण, लावणी पिताचे वरदान केले सावधान मातेसी। हा क्षणार्धातला वेळ आहे, एवढा वेळ ज्या गप्पा झाल्या काही क्षणात झालेल्या आहे। आदिशक्तीचं आणि रेणुका मातेचं संभाषण संपलं, परशुरामानं वडिलांचं दर्शन घेतलं होतं, आईचं मुंडकं जोडलं, आई सावध केली। परशुरामे लाविला हात बंधू झाले सावचित, ते नेला ती मातेचा घात तिसीही नि जगात नाठवे। स्वतःला मला मारलं होतं आठवत नाही, मुलांना उठवलंय, मुलांनाही घरात काय प्रकार घडलाय माहिती नाही। पुत्र सोडविले शापापासून रेणुकेसी आलाद पुरण, परशुरामाते आलिंगुण वदे वरदान रज विजयी। वदे वरदान निज विजयी, काय झालेलं आहे, ऋषीलाही आनंद झाला, रेणुकेलाही आनंद झाला, दोघांनी परशुरामाला विजयी होशील वरदान दिलेलं आहे। रामे ऐकता ते वरद गोष्टी, दृढ बांधिली शकून गाठी, पुढील कथेचे परिपाटी सावध दृष्टी अवधारा। सावध दृष्टी अवधारा श्रोत्यांना सांगू लागलेले आहेत, खून गाठ बांधलेली आहे, घराचा सत्यानाश झाला होता। आता सगळे कुटुंब जाग आहे, परंतु घराचा सगळा नायनाट झालेला होता, परशुरामाच्या सावधानतेमुळे घर बचलेलं आहे। आता ऋषी काय विचार करतात, काय घडतंय, ही सगळी कथा नाथ महाराजांनी का सांगितली की श्रोते म्हणतील जमद अग्नीला राग का नव्हता, जमद अग्नीने राग का सोडला होता, जमद अग्नीच्या रागामुळे एवढं कारण झालं होतं, एवढं कारस्थान झालं होतं, म्हणून जमद अग्नी आता रागाबाबतीत काय करताय। श्रीपुत्र झाली सावधान, जमदग्नी झाला अति उद्विग्न, केवडे क्रोधाचे विंदान अधपतनदायक। अधपतनदायक क्रोध किती वाईट आहे, आत्ता डोकं तळ्यावर आलं ऋषी। हा सगळा प्रकार घडला, पाच मुलं मारले, पत्नी मारली, सहावा सावध होता म्हणून कुटुंब जगलं, ऋषी उद्विग्न झालेले आहेत। एक क्षणामध्ये आलेला क्रोध रात्रंदिवस केलेल्या संसाराला खाक करून टाकू शकतो, ऋषींना रागाचा राग आलेला। स्त्री पुत्राचा करिता घात, मज होते दपतन येत, दल्य दल्य परशुराम सुत अति अनर्थ चुकविला। असा मुलगा पोटाला जन्मल्यानंतर म्हणायचं कुळी कन्या पुत्र येरी नाही, परशुरामाला ते त्या ठिकाणी जमद अग्नी म्हणू लागलेले आहेत। बाळा बायको मारल्यानंतर नवरा नरकातच जात असतो, स्वतःचे पोटचे लेकर मारल्यास बापाला स्वर्ग मिळू शकत नाही। एवढा मी आतापतनात जाणारा, परंतु तू वाचवलास, तुझ्यामुळं मी त्या ठिकाणी नरकात जाण्यापासून वाचलोय, खरंच धन्य पोटाला आलास, असं कौतुकानं थाप मारतायत। माझे गेवोनी वरदान, माझे चुकविले अधपतन, क्रोधे ठकविले मज संपूर्ण, त्याचे निर्दळन मी करीन, त्याचे निर्दळन मी करीन। सावत लक्ष द्या, काय केलेलंय परशुरामाला, काय म्हणतायत, माझच वरदान घेतलास आणि मलाच नरकाला जाण्यापासून वाचवलास,
धन्य आहेस, कारण हे सावध पुरुषाचं लक्षण आहे. कितीही राग येण्याचा प्रसंग असू द्या, जो शांत राहतो ना त्याला कुणीही जिंकू शकत नाही. आणि जे काही लावे असतात ना, आग लावे, काडी टाकायचं काम करतात, लांबून बघतात, घरातलीच माणसं घरातल्याला मारतात. बाहेरच्यांसोबत भांडणं केल्यानं घर कधीच जिरत नाही, परंतु बाहेरचे इतके खोडील असतात की घरातले घरात लावून देतात. आणि हे ज्याला कळतं, हे त्यालाच कळतं जो सावध आहे. परशुरामाला म्हणू लागलेले आहेत, बाळा तू सावध होतास म्हणून माझं अतपतन चुकलेलं आहे. क्रोध म्हणजे केवळ मांग, तू मज माझी वसे सांग, जळो माझा योगा योग याग. क्रोध डाग अपवित्र, क्रोध डाग अपवित्र. काय म्हणतायत ऋषी? क्रोध केवळ मांग, क्रोध वाईट आहे. सर्व गोष्टींचा नाही ना तिळवरी जरी होय अहंकार, अहंकार असेल, क्रोध असेल, काम असेल, या गोष्टी सामान्य वाटतात, परंतु तुमच्या अखंड केलेल्या योगाला भ्रष्ट करून टाकतात. मी योगी आहे, मी तपी आहे, परंतु माझ्या ठिकाणी जर क्रोध आहे तर माझ्या कशालाच काही फायदा नाही. जगातली केवढीही मोठी संख्या असू द्या, गुणाकार जर शून्यासोबत केला तर उत्तर फक्त शून्य येतं, एकही संख्या येत नाही. तसं माझ्या क्रोधामुळं काय झालं, आज माझा नायनाट झाला होता, ऋषीचा शून्य झाला नव्हता, ऋषी मायनसमध्ये गेले होते. म्हणजे आज ऋषी नरकात जाणार होते. ही स्थिती केवळ क्रोधानं झालेली आहे, ऋषी सावध झालेले आहेत, रागाचा राग येतोय. क्रोधाय वडा महावैरी, बैसला असता जिवारी, जो ज्ञानाची मानी तोरी, तो संसारी महामूर्ख, तो संसारी महामूर्ख. या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत काय, ज्याच्या अंतकरणात क्रोध आहे, किती जरी ज्ञानी असला जर तो स्वतःला ज्ञानी म्हणण्याचा अधिकारी असू शकत नाही. त्याच्या अंतकरणात राग आहे ना, त्याला कधी भीक मागायला लावील सांगता येत नाही. तो किती जरी ज्ञानी असला तरी तो केवळ मूर्ख आहे, ग्रंथकर्ते सांगतात. अल्प अन्याय देखिल्यावरी, त्यावरी जो तो कोप करी, क्रोधाये वडा अपकारी, क्रोध क्रोधावरी न करीती. क्रोध क्रोधावरी न करीती, जीवाचं ते लक्षण आहे. रागावर राग करायला पाहिजे, परंतु माणसं माणसावर राग राग करतात. अल्प काय असतं महाराज, छोटा अपराधाला मोठी सजा, हे रागाचं लक्षण. काहीही झालं की माणसं म्हणतात बघा फाशी द्या, हे करा. कारण काय, जी काही न्यायव्यवस्था असते शांत विचार करते, माणसं भावनेनं विचार करत असतील, परंतु कुणीही सजा देत असताना, कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी प्रायश्चित्त देत असताना भावनेतून दिलं नाही पाहिजे, भावनेतून नाही दिलं पाहिजे. स्थिर विचार करून समोरच्याचा अपराध काय, त्या अपराधाला शोभतं काय, 10 रुपयाची चोरी केली आणि त्याला फाशीची शिक्षा दिली, योग्य आहे का? नाही. बायकोनं पाणी दिलं नाही म्हणून जीव मारायची का? हे सगळं रागानंच घडू शकतं असा विचार ऋषी करताय. क्रोध अपराधाची थोरी, अतर्क्यरी गोनी जिव्हारी, सम पुरुषार्थाची करी बोहरी, नाना परी विभांडी. नाना परी विभांडी, काय काय करतो क्रोधाचं ते महिमान आहे महाराज. क्रोध जर अंतकरणात घुसला ना, चहू पुरुषार्थ, कोणकोणती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, चारही पुरुषार्थानं जो संपन्न आहे, त्याच्या अंतकरणात जरी तिळभर क्रोध घुसला ना, चार पुरुषांना चार वाटायला लावून हा मोकळा बोवा करण्याची ताकद रागात असते. रागीट माणसाचा कुणीच संग करीत नाही समाजात. बघा त्याला तांबिसे म्हणतात, राम राम सुद्धा करीत नाहीत लोक रस्त्यानं जाताना. का? रागात रागीट लोक अंगावर कपडे जरी घातले ना त्यांनी, खरे ते मोकळेच असतात. त्यांचं कुणी जवळचंही नसतं, घरचे लेकरच पोटचे थरथर कापतात, तर बाकीच्यांचं काय? ज्या माणसाजवळ घरचे लेकरांनी घाबरावं का? नाही, बाप लेकरात काहीतरी प्रेमाचं नातं असावं. पण रागीट माणसाचं बघा, हिटलर आल्यासारखं लेकरं दडून बसते. तसं राग नसला पाहिजे. रागाने केवळ भीक मागायची वेळ येते, ग्रंथकर्ते सांगतायत. क्रोध आलिया कडकडाडी, काम पडे उठा उठी, धर्म जाय बारा वाटी, क्रोधे तुटी अर्थ स्वार्था. क्रोधे तुटी अर्थ स्वार्था, ऋषी बोलतायत. ऋषी मनाला खाऊन घेऊ लागलेले आहेत. क्रोध किती भयंकर आहे, अर्थ
आणि स्वार्थ। परमार्थ साध्य करायचा आहे तो तर जातोच, धर्माला बारा वाटा पळत नाहीत। रागीट माणसाजवळ धर्म राहूच शकत नाही, त्याचं कर्तव्य तो करू शकत नाही। कर्तव्यापासून रागीट व्यक्ती पराणमुख होत असतो, रागीट व्यक्ती केवळ नागवला जातो, व्यतिरिक्त त्याच्याजवळ काहीच राहत नाही। उद्विग्न होऊन विचार करताय, क्रोधरी गो नियंतरी मोक्षम मुख्य मोक्षा जीवी मारी, ऐसा क्रोध कैप निजवरी तुम्ही संहारी न पै सत्य। ऋषीला रागाचा राग आलेला आहे। ऋषी काय म्हणतायत, क्रोधाने काय काय केलं महाराज, अंत करण्यात घुसला तर किती पवित्र माणूस असू द्या, ज्ञानी माणूस असू द्या। बघा, एखादा चांगला टाळकरी माळकरी असतंय, पण लेकरं जर खेळू लागले ना, अचानक राग आला, खपक्यात लेकरू मरल, इतका रागीत होतो। आता याच्या भजनाचा काही अर्थ आहे का तेवढ्याशा लेकराला मारल्या? राग सगळ्या परमार्थावर क्षणार्धामध्ये पाणी टाकण्याचं काम राग करत असतो। त्यामुळे ऋषी रागावलेत, म्हणतायत या रागामुळे मी सगळा सत्यानाश माझा झाला होता, आता रागाला संपवल्याशिवाय राहणार नाही। ऐसे बोलो नी ऋषी आपण, दृढ घालो नी आसन, आवरो नी प्राणा प्रापान क्रोध दहन करू पाही। ऋषी ना त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि बसली दिव्य मूठ आवळलेली आहे आणि रागाला जाळण्याच्या आवेशामध्ये, रागाला जाळून टाकण्याच्या विचारात आहेत। काय करतायत? क्रोध म्हणे ऋषी विचारी, मज निघाल्या देहा बाहेरी, वृत्ता जाईल तुझी थोरी तृणवारी नपुसती। ऋषी राजाला बोलू लागलेला, हे ऋषी मी नसलं पाहिजे, हे जरी खरं असलं तर ते 100% खरं नाही। राग नसणाऱ्या माणसाला कुणी विचारित नाही, गवताला तरी कुणी विचारेल? फलकट होऊन जाल ऋषी, तुम्हाला जगात कुणीच विचारणार नाही। रागा राग आहे तर किंमत आहे असं त्या ठिकाणी राग स्वतःच त्या ठिकाणी महत्व सांगतो। ऐक माझे वस्तीची थोरी, म्या प्रवेशोनी नृसिंह शरीरी, हिरल्य कशपू एवढा वैरी नकाग्री निवटला। राग म्हणू लागलेला, हे ऋषी तू एवढा वेळ माझ फक्त एक वाईट बाजूच बघितलंस, म्हणला चांगल्या बाजू काय? मी भगवंताच्या ज्या वेळेस हृदयामध्ये गेलो, भगवंताला राग आला आणि नरसिंहाचं रूप धरून हिरण्यक्षाला मारलं, हिरण्यकश्यपूला मारलं, माझ्यामुळं देव मारू शकला राक्षसाला, नाही तर मी नसल्या देव बी देव नसतय, अशा प्रकारे बोलतोय। म्या शिवरूपी घालो लिठाने, त्रिपुर निवटिला एक्या बाने, माझे नियोगे त्रिनयने जीवे मारणे जालंधर। जीवे मारणे जालंधर, काय काय झालं? माझ्या सामर्थ्यानं भगवान शंकराला राग आला आणि कामालाच भस्म केलं। कशामुळे म्हणला? माझ्यामुळं। त्याच्यामुळे जेवढंही देवाला महत्व आहे ना, ते सगळं पठ्ठ्यामुळं आहे, अशा प्रकारे स्वतःच महत्व पटवण्याचा प्रयत्न करतोय। मारी गोणी विष्णू देही, मधु कैटब मारिले ठाई, म्या संचरोणी कुमाराच्या देही, मर्दिला पाही लवणासुर। शत्रुघ्नाच्या ना, शत्रुघ्नाचे त्या ठिकाणी हृदयामध्ये गेलो, लवणासुराला मारला। तर हे नाथ महाराज उदाहरण देत आहेत, त्याच्यामुळे पुढचं आलेलं आहे, नाही तर असं कधी होत नाही रामायणात। मी जेही काय केलं, मधुकैट नावाचा दैत्य होता, विष्णूच्या हृदयामध्ये गेलो, त्याचं त्या ठिकाणी त्याला मारलं गेलं, म्हणजे जेही काही जगात भांडणं होतात, सगळे भांडणं वाईटसाठीच होत नाहीत, काही चांगल्यासाठी होतात। स्वतःच महत्व काहीतरी करून, आता ज्याला घर नाही त्याला घरात राहण्यासाठी काहीतरी पाहिजे, तो गोड बोलण्याचा प्रयत्न करतोय। ऐसे माझे नियोगे जाण, देवाही केले दुष्ट निर्दळण, विचारी ऋषी राया तू आपण, मजवीन तू तृणप्राय। माझ्या शिवाय तू तृणप्राय आहेस, तू गवता गवतालाही किंमत मिळेल ऋषी, परंतु तुम्हाला किंमत मिळणार नाही। देवाला देवत्व माझ्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतोय। तू मज दवडिला ऋषी, तुझी दशा होईल कैसी, ते मी सांगेन तुझ पासी, सावधानी सी अवधारी। ऋषी मला जर काढून टाकलं ना, राग नसणाऱ्यांची गती काय काय असते जरा सांगतो। मज निघाल्या देहा बाहेरी, बाईला घेती टोलेवारी,
तुझ मारिल्या तोंडावरी साठो शरीरी तुझ नाही। हे काहीच करीत नाही जर माहिती असेल तर कुणी काही करी, बाया तोंडावर मारतील ऋषी, राग येणार नाही, त्याच्यामुळे अवघड परिस्थिती होईल, अशा प्रकारे तू सांगतोय। ऐशी ऐकोनी त्याची कथा कोपावरी अति शोभता, पूर्ण बांधली ऋषी नाता तुझ मी आता मारी। रागाच्या अंतकरणात, ऋषीच्या अंतकरणात आणखी राग होता म्हणून रागाचा राग येत होता। राग नसता तर रागाचाही राग आला नसता। ऋषीला राग आलेला आहे, ऋषी म्हणतायत मला काहीच नको सांगू तू, आज फक्त तू बाहेर निघ, अशा प्रकारे बोलतायत। भगवंताची वाक्य थोरी, काम क्रोध लोभ जाचे शरीरी, त्याची वस्ती नरका भितरी, त्याच्या घरी नित्य नरक, त्याच्या घरी नित्य नरक। काम असेल, क्रोध असेल, विषय असेल, अहंकार असतील, हे जिथं जिथं आहेत ना ते घर नाही, त्याच्या घरीच नरक सतोदित असतो, अशा प्रकारे बोलतायत। नरका जाणे न लगे त्यासी, तोची स्वय नरक राजी, क्रोधा तुझी गती ऐसी, व्यर्थ जलपसी वाडीवा। स्वतःची वाढीव सांगू नको, रागीट माणसाला नरकात जायची गरज नाही, ती चालता बोलता नरक असते, अशा प्रकारे ऋषी बोलतात। क्रोध कामाचा कैवारी, क्रोध अभिमानाचा सहायकारी, क्रोध लोभा सबाय बंतरी, पापकारी निज क्रोध, पापकारी निज निज क्रोध। ऋषी सांगतात की तुमच्यात तुमची सांगड कशी आहे, क्रोध आला कामात, कामात भवती संमोहा, संमोहात स्मृती विभ्रंश, स्मृती विभ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशाही प्रणश्यते। भगवान काय सांगतात श्रीकृष्ण गीतेमध्ये, काम आला की संमोह येतो, संमोह आला की स्मृतीचा विभ्रंश होतो, क्रोध येतो। एखाद्या व्यक्तीला काम व्हावा, काम जागृत झाला, काम पूर्ती नाही झाली की राग येतो, रागामध्ये आलं की बुद्धीचा नाश होतो, बुद्धीचा नाश झाला की तो सर्वस्वाचा नाश करून बसतो, अशा प्रकारचं महिमान आहे रागा। तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगू नकोस, आधी निघ। क्रोध संचारला देही अनुमात्र हित नाही, पापाच्या कोटी पायी क्रोधाच्या पायी तोडरी। रागामुळेच त्या ठिकाणी काय म्हणतायत की क्रोधाच्या पायी तोडरी पापाच्या डोंगर, पापाचे डोंगर जणू काय पायात तोडर असतात, चैन असतात, चैनात घोंगर असतात, त्याला तोडर म्हणतात। तसं पापाचे डोंगर ना डोंगर रागाच्या पायात बांधलेले असतात, आणि तो राग जर मस्तकात असेल तर तो चालता बोलता नरक आहे, म्हणजे त्याचं अधपतन आहे, असं बोलतायत। आयसे बोलो नी जमजगणी, चेतव पायी जव योगानी, तव क्रोध निघाला गज बोलोनी, देह त्यागोनी ऋषीचा, देह त्यागोनी ऋषीचा। लक्षात ठेवा, राग तोपर्यंत निघत नाही जोपर्यंत योगाग्नी प्रज्वलित होत नाही। ऋषीनं योगाग्नी प्रज्वलित करण्याचा वान दिसला की त्यानं बाहेर उडी टाकली, म्हणलं आता जाळून टाकल्याशिवाय राहत नाही। राग बाहेर निघाला, बाहेर निघालेला राग आता बाहेरून ऋषीला काय बोलतो, क्रोध मनी ऋषी नाता तुझी आज्ञा बंधोनी माता, मी निघालो जी तत्वता कुठे आता म्या राहावी। मी कुठे राहू, राग बोलू लागलेला आहे ऋषी, तुमच्या आज्ञेनुसार मी बाहेर निघालो, एवढा सहजासहजी निघालता का? नाही, तरी सुद्धा काय बोलतोय, तुमची आज्ञा आहे ना मी मानली, आता मला घर नाही, मला ठिकाणा द्या ना राहायला, कुठं मी राहू सांगा। ऋषी होय विचारिता माझ्या क्रोधाची दुर्दर्ता, या शिवस्थिन दिसे सर्वता म्या काय आता सांगावे, म्या काय आता सांगावे। ऋषीला राग म्हणतोय मी राहू कुठं, ऋषी विचार करतायत की माझा क्रोध इतका भयंकर आहे, कशाला कशापाशी ठेवावं कळालं पाहिजे माणसाला। उगा बिडी वडली खुंडर फेकलं कुणाच्या वैरणीवर जमतंय का, त्याचं अख्खं जळून जाईल ना। ऋषी विचार करतायत माझा राग सामान्य नाही, मी एवढा योगी आहे, मी इतका ज्ञानी आहे, मी इतका तपश्चर्या कारवान आहे, तरी सुद्धा या रागानं मिनिटात माझं घर जाळलं होतं, एवढा भयंकर माझा राग कोणत्या साध्या माणसाला दिला तर ते तर मिनिटातच मरून जाईल, त्याचा विषय राहणार नाही, एवढा भयंकर रागाला नेमकं मी कुठं ठेवू, विचार ऋषी करतात। वडिलांची चिंता मुलाला कळाली, मुलाच्या लक्षात आलं वडील चिंतेत आहेत, राग कुठं ठेवू, म्हणलं आपल्या ताकद आहे ना,
पाया पडला आणि परशुराम विनंती काय करतोय स्वामीचा कोपाती दारुण सर्वत्र करील दान यासी करावे मदन पण कृपा करून स्वामी ऋषीला नमस्कार केला परशुराम म्हणू लागलेले आहेत ऋषीवर्या तुमचा राग खूप भयंकर आहे सामान्य माणसाच्या हाती द्याल तर ते जाळून खाक करील सगळं त्यामुळे माझ्याकडे द्या मी प्रयत्न करतो जमदनी विचार पाळ माझ्या क्रोधाती साठवण परशुधर शुद्ध संपूर्ण हा रामार्पण करावा हा रामार्पण करावा परशुराम राम आहे महाराज राम जिथं आराम आहे जिथं आराम आहे तिथं काही चलत नाही बरं का तिथं रागाचं काम चलत नाही परशुराम एवढा रागीट वडील असताना सुद्धा त्यानं घर वाया जाण्यापासून वाचवलं होतं जो स्थिर राहतो जो स्थितप्रज्ञ असतो तोच रागावर नियंत्रण मिळवू शकतो ऋषीनं विचार केला मुलगा आपलाच आहे परंतु रागाला सांभाळण्याची ताकद त्याच्यात आहे ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी धन लोभ नाही जामी तरी जो दिजाचा देश न करी क्रोधाच्या माजारी शांतत्वे वसे क्रोध त्या माजारी शांतत्वे वसे जो व्यभिचारी नाही लोभी नाही जो स्वतःची सत्कर्म व्यवस्थित करतो त्याच्या जवळ मात्र क्रोध शांत राहतो शांत माणसं कधी कधी रागावले म्हणजे लालबुंद होतात की नाही याचा अर्थ त्यांच्यात राग असून सुद्धा ते आजपर्यंत शांत होते म्हणजे जे संयमी असतात जे शांत असतात जे स्वतःच्या कामात सदोदित रत असतात जे व्यभिचारी नसतात ते राग सांभाळू शकतात यावणी अयता पै होता क्रोध करीत त्याच्या गाता जरी तुझं टाके तत्वता तरी मी आता अर्पिण परशुरामा स्वतःच्या कामापासून भ्रष्ट होणं व्यभिचाराकडे जाणं इतर गोष्टी जर झाल्या तर राग जागा होत असतो जर तुला सांभाळणं होत असेल ना तर हा घे द्रव्यदार लोभ जापासी क्रोध तेथे सदा मुसमुसी नान गर्व जाचे मानसी क्रोध त्यापासी कुणाकुणापाशी राहतो धन द्रव्याचा ज्याला लोभ आहे व्यभिचारी जो आहे स्वतःकडे माझ्याकडे ज्ञान आहे मग स्वाभाविक आहे मी ज्ञानी आहे असं वाटलं की माणूस समोरच्याला अज्ञानी समजतं द्वेष उत्पन्न होतो जिथं उत्पन्न द्वेष होतो तिथं राग जागा होतो आणि एकदा राग जागा झाला की तो भिकारीच आहे त्याला भिकेला लावेपर्यंत तो थांबत नाही अशा प्रकारे सांगतायत ऋषी क्रोधाचा मारा हे जिंकिन या परशुधरा क्रोध का मारा ज्ञानाचा अहंकार जो बाळगत नाही जो व्यभिचार करत नाही जो काम क्रोधावर नियंत्रण करतो त्याचा मात्र राग काय करतो त्याच्या घरी काम करतो आता घरी काम करतो म्हणजे नेमकं काय करतो त्याच्या कामाची कामं राग करतो म्हणजे जिथं रागवावं तिथं राग त्याला येतो याचा अर्थ राग त्याच्या नियंत्रणात आहे आणि जिथं गरज नाही तिथं राग येतो याचा अर्थ रागाच्या नियंत्रणात हा आहे हा दोन्हीतला फरक आहे परशुराम म्हणे ताता तुझे चरणीचे तीर्थ घेता तेने तीर्थे मज सामर्थता ही नम्रता असली पाहिजे विद्या विनयेन शोभते ज्ञानी व्यक्ती अहंकारानं शोभत नाही ज्ञानी व्यक्ती किती आहे हा तो किती झुकतो यावरून कळतो परशुराम म्हणू लागलेला आहे हे पिताश्री तुमच्या चरणाचं तीर्थ घेतल्यानंतर एवढा ताकदवान जरी राग असेल तर ते सांभाळण्याची ताकद माझ्यात आल्याशिवाय राहणार पित्याशी करोणी नमाळ घेतले चरण तीर्थ प्रार्थून तेने तीर्थेशी आपण केले प्राशन क्रोधाचे केले प्राशन क्रोधाचे वडिलांचं चरण तीर्थ घेतलं राग त्याच्या टाकला पेला क्रोध बोलिला आपण भार्गवा करिता दुष्ट निर्दळण संग्रामी सायकारी आपण सुजमी होईन भृगुवीरा तुला मी संग्रामात सहाय्य करील राग चांगल्याच्या अंतकरणात गेला तर वाईटाला मारायला कामी येतो वाईटाच्या डोक्यात गेला तर चांगल्याला मारायच्या कामी येतो त्याच्यामुळे राग असला पाहिजे परंतु चांगल्याजवळ वाईटाच्या विरोधात तो म्हणू लागलेला आहे जिथं जिथं शत्रूवर आघात करायचा वेळ येईल त्या ठिकाणी मी सहाय्य करील लक्षात ठेवा किती जरी सलमकाडी सारखा माणूस असला रागात आला ना चांगल्या चांगल्याची पाट लावतो ही ताकद रागाची आहे परशुराम क्रोध घोटी आई बाणलो पुस्ती तुस्ती चौगुणी वाढी व पोटी संग्रामी लाटी वीर वृत्ती आता एवढा भयंकर राग आलेला आहे परशुरामामध्ये आधीच ताकद होती रागामुळे विशाल ताकदवान झालेला आहे करिता क्रोधाचे प्राशन परशुरामासी समाधान अंगी बाणली अंगवन
दुष्ट निर्दळण करावया। दुष्ट निर्दळण करण्यासाठी परशुरामाच्या अंगामध्ये रागामुळे ताकत आलेली आहे। क्रोधचा गिना जमतीने त्याची सांगितले रूपण एका जनार्दनाचर कथा अनुसंधान अवधारा अनुसंधान असलं पाहिजे। कथा कशी ऐकायची असते, एखाद्याला जर नेम धरायचा असलो झालं झालं अध्याय।